Ancestors 2:11 says. Upadeshak 2:11 ra. Then I looked on all the works that my hands had wrought and on the labor that I had labored to do, and behold, all was vanity and vexation of spirit, and there was no profit under the sun. Upadeshak 2:11 vachan. Mag ji sarva kame majya hatanni keli hoti tyakade ani karya sadhayla mi je shram kele hote tyakade mi pahile and paha sarva kahi vyarthata varyacha mage lagne ase hote. See? Everything is saying vexation. Suryacha khalti lab kahi hi navta sagla kahi vyarth. See? This verse is saying, he vachan mhantay that wherever you look, jithe kuthe tu pato, it is no profit without God. Deva shivay tu jithe kuthe nazar takat ahe deva shivay tyat lab nahi. And this is engraved and written wherever you go. An jithe kuthe tu jato तिथ तिथ हे कोरून लिहून ठेवलेलं आहे की देवाशिवाय याच्यात हात घालायचा नाही, देवाशिवाय याच्यात लाभ नाही. एव्हरीथिंग इज वॅनिटी, सगळं व्यर्थ आहे. इवन द डोर दॅट यू एंटर इन ऑफ युअर हाऊस इज नथिंग, ज्या तुमच्या घराच्या दारातून तुम्ही प्रवेश करता तेही व्यर्थ आहे. ऑन द टेबल दॅट यू सिट इज नथिंग, ज्या मेजापाशी तुम्ही बसता तेही व्यर्थ आहे देवाशिवाय. द वेसल्स दॅट यू यूज इज नथिंग, जी भांडी तुम्ही वापरता तीही व्यर्थ आहे. द बेड दॅट यू स्लीप ऑन इज नथिंग, ज्या गादीवर तुम्ही झोपता तेही व्यर्थ आहे. The car you drive or the scooter you ride is nothing. ज्या गाड्या तुम्ही चालवता, ज्या मोटर गाड्या तुम्ही चालवता त्याही व्यर्थ आहेत देवाशिवाय. On all its forehead is written vanity. सगळ्याच्या कपाळावर लिहिलेलं आहे व्यर्थ व्यर्थ व्यर्थ. If it is not used for the purpose of God. जर देवासाठी ते वापरलं नसेल तर ते व्यर्थ आहे. It's all vanity. सगळं व्यर्थ आहे. Amen. Amen. Even our mercy works without the grace of God is nothing. आपली दया जी देवाच्या कृपेशिवाय समजा कार्य करते ती व्यर्थ आहे. अ गुड वर्क्स विदाउट द अगापे लव इज नथिंग, अगापे प्रेमाशिवायची आपली पुण्याई सत्कार्य व्यर्थ आहे. एव्हरीथिंग डन विथ प्युअर मोटिव्ह विथ अगापे लव इज एव्हरीथिंग फॉर गॉड. पण अगापे प्रेमाने शुद्ध हेतून जे काही केलेलं आहे ते देवासाठी. इट कॅन बी द मीनेस्ट ऑफ द मीनेस्ट थिंग, द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉलेस्ट थिंग, लाइक गिविंग अ कप ऑफ कोल्ड वॉटर टू समबडी, इट मीन्स ग्रेट इन द आईज ऑफ गॉड. कदाचित ते अगदी लहानातलं लहान आणि तुच्छ काम असेल, कदाचित एखाद्याला एक कपभर पाणी द्यायचं काम असेल, पण ते देवाच्या नजरेमध्ये महान आहे. Everything done with eyes on eternity is valuable for God. सनातनाकडे नजर ठेवून केलेल्या प्रत्येक कामाला देवाच्या नजरेमध्ये मोल आहे. You will receive blessings. त्यातून आशीर्वाद मिळतील. Whatever you are doing, जे काही तुम्ही करता, with agape love is a blessing for you. अगापे प्रेमाने कराल त्या मागे तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. Happy are you? तुम्ही सुखी. While you live, happy are you? While you die? मग तुम्ही जगत असतानाही सुखी, मरत असाल तर तेव्हाही सुखी. Blessed is he who dies in the Lord. जो प्रभूत मरण पावतो तो धन्य. Death is also beautiful for him. मरणही त्याच्यासाठी सुंदर बाब आहे. Praise God. Amen. Second point. दुसरा मुद्दा. Satan shows the dangers and the losses. सैतान आपल्याला धोका आणि नुकसान दाखवतो. हा दुसरा मुद्दा. Satan shows the danger and the losses. सैतान आपल्याला धोका आणि नुकसान हे दाखवतो. First he shows the glamour. पहिलं तर सैतान आपल्याला वैभव दाखवतो. That's what we saw. हे आपण पाहिलं. Now Satan shows the dangers and the losses. आता सैतान दाखवतो धोका आणि नुकसान. The second device that Satan has drawn as he likes to draw the people's heart is towards the dangers and the losses. दुसरं जे काही सैतानाला माणसांचं लक्ष वेधून घ्यायचं आहे कशाकडे, तर ते म्हणजे नुकसान आणि धोका. He keeps people or the souls from holy duties towards God. तो लोकांना आणि देवाच्या संतांना देवा प्रित्यर्थ असलेल्या पवित्र कर्तव्यांपासून लांब ठेवतो. He will keep you away from religious services. तो तुम्हाला धार्मिक सभांपासून लांब ठेवेल. By presenting to you the danger that is there in doing holy services. तुमच्या समोर असं प्रस्तुत करून की नाही धार्मिक सभांमधनं धोका खूप निर्माण होत आहे असं तुम्हाला दाखवून धार्मिक सभांमधनं तो तुम्हाला लांब ठेवेल. The losses and the crosses he will show to you. नुकसान, उचलायला लागणारा वधस्तंभ हे सगळं तुम्हाला दाखवेल, दाखवेल तुम्हाला पुट ऑफ करेल. Yes. Amen. He will tell you. सैतान तुम्हाला येऊन सांगेल. When you attend to these performances you will be in a loss. या सगळ्या पवित्र कार्याला जर तू जाशील, धार्मिक सभांना जाशील, तुझं नुकसान होईल. If you live for God you will be in a loss. तू देवासाठी जगायला लागला तर तुझं नुकसान होईल.
If you start preaching Christ, you will be in a loss. तू ख्रिस्त गाजवा लगला तो तुझे नुकसान होई. First of all, he will try to avoid people coming to church. पहिले तर लोकांना चर्च मध्ये येण्यापासून तो थांबेल. And supposing somehow you kick him away and then still you come to church. आणि कसतरी करून समजा तुम्ही सैतानाला लाथा मारल्या आणि चर्चला आलात. He will say, okay, now I cannot stop him, but I will stop him from working for the kingdom of God. तर सैतान म्हणेल ठीक आहे, चर्चला येण्यापासून तर मी त्याला थांबवू शकलो नाही, आता देवाचं कार्य करण्यापासून थांबवतो. Because he will tell you and to tumhala sangil how hard it is for a Christian to serve God. Avgade christi manasana devacha karya karna avgade. Don't do it, he'll say. Nako padu tya sagya. He will not want you to confess that Jesus is Lord. Tyachi ichchas nasnar ahe ki tumhi asa kabul karav ki yeshu maza prabhu ahe. And some people fall prey to it and they never confess openly. Ani kahi manasa ya jayat adaktat ani kadhich ughadpane kabul karat nahit ki yeshu maza prabhu ahe. He will put such fear in you. Ashi bhiti saitan tumcha madhe ghalel na. About your family and relatives and the society and the neighborhood. स्वतःच्या परिवाराविषयी, नातेवाईकांविषयी, समाजाविषयी, सोसायटीविषयी, शेजाऱ्याबाजाऱ्यांविषयी. That he will want you to walk through a dark tunnel and go to heaven straight without testifying about Jesus. की सैतानाची इच्छा अशी असेल की तू एकटा अंधाराच्या बोगद्यातन चाल आणि मग एकटा स्वर्गात पोहोचवास. He will say, I cannot take him to hell, so I might as well just take him to heaven alone that he may not testify to it. सैतान म्हणे लाला नरकात तो नेऊ शकत नाही, यांनी स्वतः ईश्वर विश्वास ठेवलाय पण उघडपणे कबूल करायला घाबरत आहे, तर अंधारी बोगद्यात ना त्याला चालू दे, त्याला एकट्याला स्वर्गात भले जाऊ दे, पण मी त्याला बाकीचं करू देणार नाही, भीती घालतो. He will say, म्हणेल, yes, confess, but confess in your four rooms. कबूल कर येशू प्रभू आहे कबूल कर, पण बेडरूम मध्ये बाहेर नको. बाहेर नाही, कुणाला दाखवायचं नाही, मी चर्चला जातो, माझा ईश्वर विश्वास आहे. Confess, but only to yourself. कबूल कर स्वतःला. You don't need to tell the world that you are a believer or a Christian. जगाला काय सांगायची गरज नाही की तू बिलीवर झाला का तू ख्रिस्ती झाला. Don't say to anybody you are a Christian. कोणाला सांगू नको मी ख्रिस्ती झालो. See that you don't take water baptism. पाण्याचा बाप्तिसा घेऊ नको. He will want you to move in a very low profile. सैतान तुम्हाला अगदी लो प्रोफाइल मधून. Don't walk on the king's highway. राजाच्या महामार्गावर चालायला नाही लाग, कुठली तरी गल्ली पकडण बस. Go in the hedges and by lanes. कुठले तरी खाना खोपरा गल्ली पकडून बस, हायवे ला नाही. He will want you to come at night like Nicodemus to meet Jesus. सैतान तुम्हाला रात्रीचं निकोदेमा सारखं रात्रीचं यायला लावेल येशूकडे, अंधारात कुणी बघू नये, कुणाला कळू नये. And normally this happens when people are better placed in the society, they refrain from confessing that Jesus is the Lord of their lives. And sadharanta he asla sagla kadhi hota jeva manse ekadya changle asha vyavasthit yathayogya society madhe kiwa post society madhe astat teva mansancha jeevana asa hota ki te swata believer zalele astat pan bolala ghabartat ki noko. I am in the top position, I cannot proclaim Jesus as Lord. मोठ्या पदावर आहे, नको इथे ते येशू विषयीचं काही सांगायचं नाही. That's why he will woo you into getting into riches that you may not proclaim Jesus is Lord. आणि म्हणून सैतान तुम्हाला धनसंपत्तीच्या जाळ्यामध्ये गुरफटून ठेवायला बघेल अशासाठी की तुम्ही तिथून येशू गाजवायचा नाही. Sometimes he will say, आज नाही उद्या कर. कधी कधी सैतान म्हणेल आज नाही उद्या. आज कॅश उद्या उधार, and that never comes. ते कधी होतच नाही. Because उद्या आलं तर परत तेच दिसतं. कारण उद्या परत तेच, आज कॅश उद्या उधार, उद्या यायचा कधी, आज संपायचा कधी. That's what the devil tried to do with Jesus. सैतान येशूशी हेच करायचा प्रयत्न करून गेला. He showed everything, all the glamour of the world to Jesus. सगळं वैभव त्यांनी येशूला दाखवलं. And wanted to misdirect him. आणि इच्छा होती सैतानाची की येशूला मिसगाईड करायचं, दिशाभूल करायची येशूची. And unless you have a touch of God, आणि जोवर देवाचा स्पर्श आपल्या जीवनात नसतो, you will be misguided. जर देवाचा स्पर्श आपल्या जीवनात नसेल तर असल्या सगळ्या गोष्टींमधनं आपली दिशाभूल होऊ शकते बरं का. Pray, Lord, I want a revelation of Jesus Christ in my inner man. प्रार्थना करा, देवाप्पा मला येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण माझ्या आतल्या माणसात हवंय. He has to strengthen your inner man. आणि त्यानं तुमच्या आतील माणसाला शक्ती दिली पाहिजे. When your inner man is strengthened, you will say no for all the things of the devil and yes for the things of God. आतील माणूस सशक्त झाला की सगळ्या सैतानी गोष्टींना तुम्ही नकार द्याल आणि देवाच्या गोष्टींना हो म्हणाल. Let me tell you. एक सांगतो. Revelation will always strengthen your inner man. प्रगटीकरण म्हणजे डोक्यात प्रकाश पडणे, हे जेव्हा होतं ना तेव्हा नेहमी तुमचा आतला माणूस खंबीर होईल. Just reading the word of God will not strengthen the inner man. Revelation of the word of God will strengthen the inner man. फक्त देवाचं वचन वाचून आपल्या आतल्या माणसाला खंबीरता आणि बलाढ्यता मिळणार नाही, त्या वाचलेल्या वचनाचा प्रकाश डोक्यात पडला पाहिजे, मग आतला माणूस एकदम खंबीर आणि स्ट्रॉंग होतो. Because revelation will make a man visionary. कारण प्रगटीकरण माणसाला द्रष्टा करतं. Revelation will always make a man visionary.
झालेलं प्रगटीकरण डोक्यात पडलेला प्रकाश माणसाला दृष्टा करतं. द स्पिरिट ऑफ ट्रुथ ब्रिंग्स ट्रुथ. सत्याचा आत्मा सत्य आणतो. सो यू नीड टू बी फुल ऑफ द होली गोस्ट. पवित्र आत्म्याने तुम्ही भरलेलं पाहिजे. यू नो हाऊ इन मॅथ्यू 16 मत्तै 16 मध्ये जीसस आस्क्ड हिज डिसिपल्स. येशूने आपल्या शिष्यांना कसं विचारलं पहा. मॅथ्यू 16:17-19. मत्तै 16:17-19. हू डू मेन से दॅट आय द सन ऑफ मॅन एम. And they gave all kinds of answers, and he turns around and asks, but who do you say that I am? Then Peter said, you are the Christ, the Son of the living God. तेव्हा फिलिपाच्या कैसरियाच्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यास विचारून म्हटले, मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात. म्हणजे येशूने त्यांना विचारलं की लोक काय रे म्हणतात, मी कोण आहे. आणि ते म्हणाले, कित्येक बाप्तिस्मा करणारा योहान, कित्येक म्हणतात एलिया, इतर कित्येक म्हणतात यिर्मयाह किंवा भविष्यवाद्यातील कोणी एक असं म्हणतात. तर तो त्यांना म्हटला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. दॅट इज इम्पॉर्टंट. तुमचं म्हणणं काय. लेट द वर्ल्ड से व्हॉट दे वांट. जग म्हणू दे काय म्हणायचं ते. तुझं म्हणणं, तुमचं म्हणणं काय माझ्याविषयी. लाईक पीपल से आय नो जीसस. जसं लोक म्हणतात ना, मला येशू माहित आहे. तेव्हा शिमोन पेत्राने उत्तर देऊन म्हटले, तू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र. पीपल से आय नो जीसस. लोक म्हणतात मला येशू माहित आहे. But see, they didn't get the revelation of Jesus. पण त्यांना येशूचं प्रगटीकरण झालेलं नसतं. That's why they are not visionary for Jesus. आणि म्हणून ते येशूसाठी द्रष्टा बनत नाही. Now Peter said, पेत्र बोलला, you are the Christ, the Son of the living God. तू ख्रिस्त आहे, जिवंत देवाचा पुत्र आहे. And then what did Jesus say? येशू काय बोलला. Blessed are you, Peter Barjona. शिमोन बारयोना, तू आशीर्वादित आहेस. Why? Because flesh and blood has not revealed this. कारण मांस आणि रक्त यांनी तुला हे प्रगट केलेलं नाही. But my Father in heaven has revealed this to you. तू आकाशात माझा बाप आहे ना, त्या बापाने तुला हे प्रगट केलंय. And then after he got the revelation and tala he pragatikaran mialyavar Jesus said tyacha dokyat ha prakash padlyavar yeshu mhanala Peter I say unto you Petra, here it is written mi tula ase mhanto on this rock I'll build my church anki mi tula ase sangto Petra ki ya khadkavar mi apla church mhanje and the gates of hell shall not prevail against it and mrutalokacha veshi tichyavar prabal honar nahi I will give you the keys of the kingdom and mi tula akashacha rajyacha kilya dein whatever you shall bind on earth shall be bound in heaven prithvivar tu je kai banshil te swargat banla jai whatever you shall lose on earth shall be loosed prithvivar je kai tu mokha karshil te akashat mokha kela jai that speaks about authority mhanje adhikar amen revelation brings authority dokyat prakash padla ki adhikar Revelation brings boldness. डोक्यात प्रकाश पडला की धाडस येतो. Revelation brings passion to God. डोक्यात प्रकाश पडला की देवासाठीचा आवेश येतो. Revelation brings people to realization that they will live entirely for God. डोक्यात प्रकाश पडला की लोकांना हे उमगायला लागतं की मला आता पूर्णपणे देवासाठी जगायचं आहे. People don't have revelation, that's why they don't go all out for God. आज माणसांच्या डोक्यात प्रकाश पडलेला नाही या वचनांचा आणि म्हणून ते देवासाठी all out बाहेर पडत नाहीत. Yes, that is the truth. हे सत्य आहे. See, unless I know something as truth, I will not stand for that truth. जर मला माहिती नाही की एखादं सत्य आहे, त्या सत्यासाठी मी उभा नाही राहू शकत ना. मी म्हणणार हा माहित नाही ते असेल, पण see you are hesitant. मग तुम्ही डगमगता. But something you know it. पण जे काही तुम्हाला माहिती आहे, सिद्ध केलेलं आहे की हे खरं आहे. And you have seen it. तुम्ही पाहिलेलं आहे हे खरं आहे. You have tasted it. तुम्ही ती चव घेतलेली आहे की हे खरं आहे. You will say. मग तुम्ही काय म्हणाल. अरे हे जे शिरा आहे ना, खरोखरच चांगलं आहे. हालेलुया. मी टेस्ट करून बघितलं. हो ना. बट सपोजिंग समबडी सेज हे शिरा आहे, टेस्ट करू नको, पण लोकांना सांग चांगलं आहे. असं कसं. व्हॉट यू विल डू. तुम्हाला काय वाटतं. पीपल से कसं आहे शिरा, चांगलं बनवलं का. आहे चांगलं आहे, पण सी यू आर नॉट व्हेरी कॉन्फिडेंट. का खात्री नसते ना. आपण स्वतः चव घेतलेली नाही, सांगायचं कसं लोकांना चांगलं आहे. अँड बायको म्हण, अरे तुम्हाला विश्वास नाही का. नाही विश्वास. सांगा ना, तुम्हाला माहिती आहे ना दरवेळेला माझा चांगला होतो. अबे असं कसं सांगायचं, दरवेळेला चांगला खाल्ल्यावर सांगतो चांगला होतो. सी दॅट कॉन्फिडन्स comes when you know the truth. तो विश्वास कधी येतो, सत्य कळल्यावर. And to know the truth you need to get the revelation of the truth. असत्य कळायला त्या सत्याचा प्रकाश डोक्यात पडायला पाहिजे. That's why you need to pray. म्हणून तुम्ही प्रार्थना करायची. Jesus reveal yourself to me. येशू तू स्वतः मला प्रगट हो. Amen. Amen. You know Peter became so bold after resurrection of Jesus. येशूच्या पुनरुत्थानंतर पेत्र किती धाडसी झाला. Why? Because the Holy Ghost came and revealed Jesus to him. कसला हिम्मतवान झाला पेत्र, कारण पवित्र आत्मा आला आणि त्याने येशूला प्रगट करून दिलं पेत्राला. पण येशू त्याच्या बरोबर होता. अरे पण येशू बरोबर चाललेला फिरलेला. But he didn't get that. पण तेव्हा डोक्यात चाललेला फिरलेला, पण तेव्हा डोक्यात प्रकाश नव्हता पडलेला. See, when Jesus was walking with Peter, येशू जेव्हा पीटर बरोबर चालत होता, पीटर could touch Jesus. पीटर येशूला स्पर्श करू शकत होता, हात लावू शकत होता. तरी when Jesus was captured he ran away. येशूला अटक झाली तेव्हा पळून गेले बाबा.
But in the book of Acts, प्रेषितांच्या कृत्यात Jesus was nowhere around. येशू कुठेच नव्हता. Yet he boldly stood for Jesus. तरी धाडसाने हा पीटर येशूसाठी उभा राहिला. Ready to die for Jesus. येशूसाठी मरायलाही तयार झाला. What happened? काय झालं? The revelation that comes from the Holy Spirit becomes more real than the physical real. शारीरिक खरं जे असतं ते शारीरिक खरं पवित्र आत्म्याचं प्रकटीकरण किंवा प्रकाश डोक्यात पडल्यानंतर ते पवित्र आत्म्यापासून आलेलं जास्त खरं होतं. Are you understanding? कळतं का? There is no more power in revelation. प्रगटीकरण एवढं जास्त सामर्थ्य कशात नाही. Amen. Amen. So if you want to be bold for Jesus, तुम्हाला जर येशूसाठी धाडसाने उभं राहायचं असेल, every morning get up and seek God. रोज सकाळी उठा, देवाला प्रार्थना करा. Read the word. वचन वाचा. Speak in tongues. अन्य भाषेत बोला. Thank the Lord. प्रभूचे आभार माना. Let the Spirit of God reveal Jesus more to you. देवाच्या आत्म्याला अजून येशू ख्रिस्त तुला प्रगट करून दाखवू दे. See, Christ is not a measure. ख्रिस्त म्हणजे कुठलं माप नाहीये. He is an immeasurable measure. ख्रिस्त मापा पलीकडचं माप आहे, ज्याला मोजू नाही शकत आपण. इवन व्हेन ही कम्स इन यू, तो जेव्हा आपल्यात येतो तेव्हाही ही कम्स इन अ मेजर, तो प्रमाणात येतो. द मोर यू सीक आफ्टर हिम द मोर द मेजर इनक्रीज. आणि जेवढं आपण त्याला शोधत राहू तेवढं त्याचं प्रमाण आपल्यात वाढतं. इट्स नॉट दॅट Jesus has come in me and finished, that's all of Jesus. Asa kai nahi ki Yeshu majyat ala and bas zala tevdas Yeshu majyat ala to sagla Yeshu ala. And then you, if things come like that, then you will be very sad because then all your joy is gone. Kan ki asha jo goshti saglyacha saglya ekdya chalya ta tumhi ta dukhi val. Amen. But why is man not unhappy? Manus ka ma dukhi nahi. Because karan little by little that measure increases of Jesus in him. बिलीवर माणसं का दुःखी नाही? का? कारण की रोज वाढत्या प्रमाणात येशू त्यांना प्रगटीकरण देतो. That's why never be stagnant in your revelation. आणि म्हणून तुमच्या प्रगटीकरणामध्ये असे संथ राहू नका. Don't be stagnant in the revelation of Jesus Christ. येशू ख्रिस्ताचा प्रकाश जो डोक्यात पडलेला आहे त्याच्या विषयीनं अजून जाणून घ्यायच्या प्रयत्नात राहा. संथ एका जागी राहू नका. There is a more measure. जास्त प्रमाणात, मोर मेजर, जास्त मला अजून येशू पाहिजे. आई एम टेलिंग यू, यू विल रिक्वायर इटर्निटी टू इवन नो जीसस क्राइस्ट, इवन टू द एक्सटेंट ऑफ टचिंग हिज फ्रिंजेस. सनातन जीवन लागेल बर का? अगदी येशू ख्रिस्ताच्या झग्याच्या काठाला स्पर्श करून ते समजूनही घ्यायचं असेल, तेवढंही समजून घ्यायचं असेल तर सनातन जीवन लागेल. He is so huge. इतका तो मोठा आहे. Here you cannot even count the stars. इथं आपल्याला चांदण्याही मोजता येत नाहीत. How many stars are there? किती रे आकाशात चांदणे? We very easily say billions. आपण म्हणतो करोड आहेत. किती आहे बिलियन? एक्झॅक्टली किती? बिलियन. अच्छा. And then if there are billion stars. आणि जर करोडो तारे आहेत आकाशात. And all those billion stars are those stars billion stars in one nebula. आणि ते करोडो तारे एका नभो मंडळात. If they are and there are billions of this nebula whatever. आणि नभो मंडळ अशी and Milky Way whatever. खूप आहेत, अगणित आहे. सो यू कॅन इमॅजिन द वास्टनेस ऑफ द स्काय. म्हणजे आकाश किती विशाल असायला हवं? किती आकाश, किती विशाल मोठं मान असायला. 1972 दे हॅड सेंट अ पायनियर 10 अ स्मॉल सॅटेलाइट टू सॅटर्न. 1992 साली त्यांनी एका ग्रहावरती एक सॅटेलाइट पाठवला. मर्करी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, दिस अँड ज्युपिटर. ज्युपिटर या ग्रहावरती त्यांनी एक सॅटेलाइट पाठवला 1972 साली. फॉर जस्ट 3 इयर्स. 3 वर्ष. अँड इट वेंट ऑन अँड ऑन अँड ऑन. गेलं ते सॅटेलाइट. अँड इट वॉज सेंडिंग सिग्नल्स टू द अर्थ. सिग्नल येत होते पृथ्वीवर त्याचे. अँड दे वर गेटिंग ऑल दीज सिग्नल्स. सगळे सिग्नल पृथ्वीला मिळत होते वरून. 4 इयर्स पास्ट. 5 इयर्स. 4 वर्ष गेली. 5 वर्ष गेली. 10 इयर्स पास्ट. 10 वर्ष गेली. दॅट वन वॉज स्टील मूव्हिंग फर्दर. अजूनही ते सॅटेलाइट पुढे 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 अंतरात. मर्करी, व्हीनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून अँड प्लुटो. ह्या सगळ्या ग्रहांवरती. सो टिल प्लुटो इट स्टील वेंट ऑन. प्लुटो पर्यंत हे अंतराळयान का हे सॅटेलाइट जे म्हणतात ते गेलं. 2002 टिल 2002 इट वॉज स्टील ट्रॅव्हलिंग. 2002 सालापर्यंत ते अंतराळयान प्रवास करत होतं अंतराळ. अँड इट वॉज सेंडिंग सिग्नल्स. अँड सिग्नल पृथ्वीला पाठवत होतं. How it avoided the meteors and all that God. कसं म्हणजे धूमकेतू वगैरे अवॉइड करून कसं गेलं असेल माहित नाही. But it went on going. पण गेलं गेलं गेलं. Now they cannot bring it back because it's outside their
peripherals or whatever. आता ते परत आणू शकत नाहीत त्याला कारण त्यांच्या त्या हद्दी पलीकडे गेलेले आहे ते. And then in 2002 it sent the last signal. 2002 साली त्या अंतराळातनं शेवटचा सिग्नल आला पृथ्वीला. It went further than Pluto. प्लूटोच्याही पलीकडे गेलं ते यान. Went somewhere else. कुठेतरी आणि And it's still going today. अजूनही ते प्रवास करतंय. But we don't get its signals. पण सिग्नल येत नाहीत पृथ्वीला. It is still going. अजूनही प्रवास चालू आहे त्या यानाचा. I mean, how far the distance is? म्हणजे अंतर किती आहे? And then we cannot study all these planets in our one lifetime. आणि एका आयुष्यात 80-90 वर्षाच्या या सगळ्या ग्रहांचा अभ्यास आपल्याकडनं होत नाही. In fact, from Adam till now, people have yet not studied even sun. उलट पक्षी आदामापासून आतापर्यंत लोकांना फक्त सूर्याचाही अभ्यास करायला जमलेला नाही. That means after 6,000 years also, we have not completed studying one something. म्हणजे 6,000 वर्षांनंतर सुद्धा आज एक सूर्य त्या सूर्याचा आम्ही पूर्ण अभ्यास केला असं झालेलं नाही. So you can imagine the maker of that planet. मग कल्पना करा त्या ग्रहांचा निर्माण करता कसा असावा. Can you study him fully? त्याचा पूर्ण अभ्यास या 80 वर्षात होईल का? Even in eternity it is not possible. Sanatan pan kami padel. That's why I'm saying we are just touching the fringes of the hem of the garment of Jesus. Yeshucha jagyacha kathala kutha jemtem apan sparsha kartoy. And that also how much time we spend before Jesus knowing him and wanting to know him. And te pan Yeshu samar kiti vel apan basto ki mala tula janaycha he manat 5 hours every day. 5 tas roz. See, there is so much to know about him. म्हणजे येशूविषयी खूप काही जाणणं अजून बाकी आहे राजा. He must be so glorious that we'll be spending eternity only knowing him. तो इतका वैभवशाली असणार आहे ना की सनातन जीवन आपण येशूला पाहण्यात येशूला शिकून घेण्यातच आपलं सनातन जीवन जाणार आहे. Praise the Lord. Every Saturday, Sunday, Monday you are getting the revelation of Jesus Christ. दर शनिवार रविवार सोमवार तुम्हाला येशू ख्रिस्ताचा प्रकाश डोक्यात पडतोय. See, if I speak every Saturday, Sunday, Monday about Mr. Peter David Silve. जर दर शनिवार रविवार सोमवार मी मिस्टर पीटर डेव्हिड सिल्वे या माणसावर बोललो. You will be fed up of me. तुम्ही कंटाळाल एके दिवशी माझा मला. किती बोलणार केसापासून पायापर्यंत तुम्ही सगळं सांगितलं. म्हणजे तुम्ही म्हणाल की पीटर सरांनी पार केसापासून पायापर्यंत सगळं सांगितलं. Who will want to hear about me all their lifetime? आयुष्य भरासाठी कुणाला माझं सगळं ऐकायला आवडेल. And then you know, if I tell आज मी केसाबद्दल सांगणार सगळ्यांना असं मी म्हटलो तर तुम्ही म्हणाल घरी बसा. You will not have joy, peace, happiness. तुम्हाला आनंद खुशी शांती काही मिळणार नाही. तुम्ही काय तुमचं तुम्हाला ठेवा. And some of them will feel so miserable. काय आता मला केस नाही. हो ना, आणि काहींना बसल्या जागी किती वाईट वाटेल. म्हणजे सरांना वगैरे की मला केस नाही. आणि हे केसांविषयी बोलतात असं करू नये. बट when we speak about Jesus, येशू विषयी जेव्हा आपण बोलतो, we still want more and more and more and more and more of Jesus. सगळ्यांना आवडतं. आणि सगळे म्हणतात जरा अजून बोला ना, जरा अजून बोला ना, जरा अजून बोला ना. Everyone says little bit more pastor. सगळे म्हणतात पास्टर अजून थोडं येशू विषयी सांगा ना. Come on, go on telling me about Jesus. पास्टर अजून थोडं येशू विषयी बोला ना. There is no end to it. त्याला काही अंतच नाही. Because every time you sit here you get a revelation, that touch of the Holy Spirit. ज्या दरवेळेला तुम्ही इथे बसता तुम्हाला तो पवित्र आत्म्याचा स्पर्श आणि डोक्यामध्ये प्रकाश पडतो. Heaven is revealed to you to a measure. स्वर्ग तुम्हाला काही प्रमाणात इथे उलगडतं. And the presence of Jesus becomes stronger in your life. आणि येशूचा सहवास तुमच्या जीवनामध्ये असा दांडगा होतो. There is spring in your footsteps. आणि तुमच्या पावलांना स्प्रिंग लागते हो. Because good message always strengthens the inner man. कारण चांगला संदेश नेहमी आतल्या माणसाला टवटवीत करतो. Bad message weakens your inner man. वाईट संदेश माणसा दणकट माणसांनाही दुबळं करतात. Praise the Lord. Some people speak how great the devil is. काही माणसं फक्त सैतान किती मोठा आहे हे बोलतात. They speak about the greatness of the devil. सैतान किती मोठा आहे आज मी तुम्हाला सांगतो. People become so miserable. आणि मग लोकांची अवस्था इतकी वाईट होते कारण नको ते ऐकायला लागतं. Devil is strong. सैतान खूप मोठा बलवान आहे. People झाला तर काय. लोक म्हणते आता त्याचं ऐकून काय करायचं. म्हणजे गत आयुष्य सगळं त्याच्याबरोबरच झालं. That's why you produce weak Christians. म्हणून असे एकदम लुक्के पुक्के दुबळे बिलीवर येतात. And we produce fearful Christians. आणि भीतीने भरलेले बिलीवर. Instead of being conscious of the presence of God, they are conscious of the presence of the devil. देवाच्या सहवासाची जाणीव असायच्या ऐवजी सारखंच त्यांना हित सैतान हित सैतान. हेच दिसतं.